नमस्कार, मी प्रसाद भारदे आणि फिरोदियाच्या 50व्या वर्षात अनेक उत्तम उत्तम अभ्यासपूर्ण आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी आपण गप्पा मारतोय, त्यांच्याकडनं जाणून घेतोय फिरोदियाचा प्रवास, सुवर्ण महोत्सवी प्रवास हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. अनेक लोक, अनेक कलाकार, तंत्रज्ञ यांच्याशी गप्पा मारता मारता एका अशा व्यक्तीकडे आज आपण आलोय की जी व्यक्ती खरं तर जे शिक्षण त्यांनी घेतले त्या शिक्षणामध्ये उत्तुंग यश संपादन करून वॅलेंटेक या कंपनीचा असिस्टंट डिरेक्टर म्हणूनही तो आत्ता कार्य करतो आहे. पण त्याचबरोबर फिरोदियाने जी अभिनयाची चुणूक त्याच्यामध्ये पाहिली, यश ज्यांनी संपादन केलं, त्या कलाक्षेत्रातही तो आज आघाडीचा कलाकार म्हणून, जसं की काही सिरियल्स असतील, रियालिटी शोज असेल, आणि आपल्या सगळ्यांना म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की एखाद्याची ओळख सांगताना एक नाव घेतलं की ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते, ती म्हणजे रेगे फेम आरोह वेलणकर. नमस्कार आरोह, खूप खूप स्वागत तुझं. हाय. फिरोदियाच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या या इंटरव्ह्यूजच्या स्केड्यूलमध्ये, वेल 2012 तू करंडक विजेता संघाचा तू एक भाग होतास आणि आज आता 50वं वर्ष आहे आणि तुला जेव्हा असं कळलं की आपला इंटरव्ह्यू होणार आहे, काय तुझ्या मनामध्ये पटकन त्यावेळेस विचार आला? विचार म्हणण्यापेक्षा म्हणजे मी इतका जवळून जोडला गेलेलो आहे ना या स्पर्धेशी किंवा त्यांच्या सगळ्या टीमशी किंवा ग्रुपशी की जणू काही आपल्या घरातलंच एखादं फंक्शन आहे का काय. म्हणजे ज्या वेळेला मला अजिंक्य, स्वप्नील वगैरे लोक भेटायला आले की अरे यावर्षी आपलं 50वं वर्ष आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे, आयडियाज दे वगैरे, तर मला स्वतःला इतका जास्त हुरूप आला कारण मी इतका जवळून या स्पर्धेशी असोसिएटेड आहे. सो माझ्यासाठी तितकीच स्पेशल गोष्ट आहे जितकी फिरोदियाच्या ऑर्गनायझर्स करता आणि त्या पूर्ण टीम करता ती स्पेशल गोष्ट आहे. त्यामुळे मला खूपच भारी वाटलं कारण की इंडस्ट्रीत वावरताना सगळ्यांनाच जेव्हा जेव्हा कुठे विषय निघतो ना तेव्हा मी नेहमी सांगतो की मी फिरोदिया पुरुषोत्तमचं प्रोडक्ट आहे, मी फिरोदियाचं प्रोडक्ट आहे. आणि ते अगदी फॅक्ट आहे कारण आज जर ती स्पर्धा माझ्या आयुष्यात नसती तर कदाचित मी GRE देऊन कुठेतरी US सेटल्ड असतो, फ्रस्ट्रेटेड असतो असं म्हणेन मी. कारण माझी ती नाही आहे हे की मला आय ऑलवेज न्यू, म्हणजे मी त्याच कारणासाठी ॲक्च्युली आर्ट सर्कल जॉईन केला होता की मला इंजिनिअरिंग च्या व्यतिरिक्त काहीतरी करून बघायचंय आणि माझ्या या इच्छेला फिरोदिया करंडक या स्पर्धेनी काय म्हणूया एका प्रकारे ज्या प्रकारे स्वतःसाठी आणि माझ्या करिअरला पण ज्या प्रकारे लिफ्ट दिली ना मी खूप आभारी आहे आणि आय एम जेन्युइनली आय ओ धिस कॉम्पिटिशन माय करिअर टू बी व्हेरी ऑनेस्ट. किंवा आज जे काय ऍक्टर म्हणून मी आहे ते मला वाटतं माझ्या आयुष्यातले या दोन स्पर्धा आणि माझ्याबरोबर जी काम करणारी सगळी लोक होती त्यावेळेसची त्यांच्यामुळेच आहे. सो माझ्यासाठी पण हे तितकंच स्पेशल आहे जितकं सगळ्यांसाठी आहे. वेल फिरोदियाला जे प्रमुख पाहुणे येतात ते इंडस्ट्रीमधले स्टॉलवर्ड्स असतात सगळे, संजय लीला भन्साळींच्या हातनं की ज्यांनी एक स्वतःचा एक असा एरा निर्माण केलाय, त्यांच्या हातनं बक्षीस घेताना काय मनामध्ये, आणि म्हणजे जे इतके वर्ष मला मिळालेलं नाही आणि आता बक्षीस घेतो तर ते संजय लीला भन्साळी तेही फिरोदियामध्ये. त्यावेळेला सांगू का मला त्यावेळेला वाईट वाटत होतं की आम्ही तिसरे आलो त्यावेळेला. म्हणजे मला त्यावेळेला याचं फार एवढं वाटत नव्हतं की आपल्याला संजय लीला भन्साळींच्या हस्ते फर्स्ट प्राईज मिळतंय, याच्यापेक्षा आम्ही तिसरे का आलो याचं जास्त मला आतून असं एक हे होत होतं. पण आत्ता या घडीला मला काय वाटतं माहितीये का की आता मी पुढच्या वर्षी हिंदी डेब्यू करतोय, मी अजून त्यांना भेटलो नाही आहे पण जेव्हा मी त्यांना भेटीन कधीतरी माझ्या आयुष्यात तेव्हा मी ही गोष्ट त्यांना आवर्जून सांगणार आहे की सर तुमच्या हस्ते मला माझ्या आयुष्यातलं पहिलं नाही पण एक महत्वाचं बेस्ट ऍक्टर प्राइज मला मिळालेलं आहे. सो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही आत्ता त्यावेळेला मला जाणवली नव्हती पण त्याच्यानंतर जेव्हा मी ज्या ह्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा मला खरंच असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे की इतक्या मोठ्या नावाजलेल्या स्टॉलवर्ट जो खरंच इंडस्ट्रीतला एक खूप मोठा दिग्दर्शक आहे त्याच्या हस्ते, हा म्हणजे त्याच्या हस्ते तुम्हाला बक्षीस मिळणं इज अ व्हेरी बिग थिंग. फक्त त्यावेळेला ते प्रयोग बघू शकले नव्हते असं मला वाटतं, आय थिंक नव्हता बघितला ना त्याने प्रयोग, नव्हता बघितला त्याने. हे थोडक्यात सुतोवाचे असं म्हणायला हरकत नाही की आरोह वेलणकर आता हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे आणि
कदाचित संजय लीला भन्साळींच्याच प्रोजेक्ट मध्ये असणार आहे माहित नाही, प्रयत्न करतोय मी. पण जेव्हा मी त्यांना भेटेन तेव्हा मी नक्की त्यांना गोष्ट सांगणार आहे की मी फिरोदिया करंडक मध्ये होतो आणि तुमच्या हस्ते मला माझ्या आयुष्यातलं एक महत्वाचं पहिलं बेस्ट ऍक्टर प्राइज मिळालंय. मला वाटतं आमच्या या इंटरव्ह्यूजच्या सगळ्या सेगमेंट्स मध्ये खऱ्या अर्थाने अजून एक ब्रेकिंग न्यूज आहे की 50व्या वर्षात आम्हाला ही अजून एक न्यूज मिळते आणि ते खरं होणार आहे हे म्हणजे आम्ही मनातच धरून चाललोय. तुमच्या तोंडात साखर असं तू बोलता बोलता मगाशी म्हणालास की 2008 ते 2012 आणि स्पर्धा म्हणजे त्याच्या आधीच्या काळामध्ये छोट्या एखाद्या सभागृहातनं भरतनाट्य मंदिर ते अण्णाभाऊ साठे ते यशवंतराव चव्हाण अण्णाभाऊ साठे या म्हणजे का त्या थिएटरमध्ये सुद्धा गेली अनेक वर्ष 8 ते 10 वर्ष प्री प्रायमरी राऊंड असेल पुढचे राऊंड हे सगळे तर ती स्पर्धा पुढे पुढे मोठ्या स्केलवरती जाते. कॉलेजमध्ये स्पर्धेची प्रॅक्टिस करत असताना आणि तू आत्ता जे कार्य करतोयस म्हणजे कार्य करतो म्हणण्यापेक्षा तू ज्या कंपनीचं काम करतोयस पीपल मॅनेजमेंट नावाचा जो काही प्रकार असतो हे फिरोदियातनं तुला काय शिकायला मिळालं? कारण तू तुमची स्वतःची जी कंपनी आहे तिथे लोक रोज इंटरॅक्ट करायचे आणि इथे फिरोदियाला सुद्धा लोकांशी इंटरॅक्ट करायचं आणि त्याला अजून एक पुरवणी प्रश्न असाही आहे सप्लिमेंटरी क्वेश्चन आहे हा की तू एक रियालिटी शो पण केला की ज्याचं आता स्वप्नीलचं नाव निघालं आहे स्वप्नील आणि मी आम्ही गाडीवरून येता येता हे झालं की आरोह खूप बॅलन्स होता बिग बॉस मराठीमध्ये आणि मग त्याच्यावरती की बाबा ज्या लोकांबरोबर आपल्याला इतके महिने काढायचे तर आपण शांत राहायला पाहिजे हे कुठंतरी फिरोदियातनं शिकल्यामुळे आलं. नाही मी तसाच आहे ऍक्च्युली रियालिटी शो मध्ये मी तसाच आहे एस्पेशली क्रिटिकल सिच्युएशन मध्ये म्हणजे मी इन जनरल आयुष्यात बॅलन्स नाहीये मी तसा बराच असा आहे पण वेन इट कम्स टू द रिअल डील किंवा जिथे गरज असते तिथे मी अत्यंत बॅलन्स्ड असतो एवढं नक्की. कमिंग टू युअर क्वेश्चन मला एक खूप जाणवलंय आयुष्यात की ना पॅशन फार महत्वाची असते आणि ह्या स्पर्धांनी किंवा फिरोदियांनी जर सगळ्यात मोठा बदल माझ्यात जर काही केला असेल तर कुठलीही छोटी गोष्ट तुमच्या आयुष्यात आली तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पॅशननी काम करायला पाहिजे हे माझ्यात इन्कल्केट केलंय स्पर्धेने म्हणजे ती एक सवय लावली मला या स्पर्धेने की कुठलीही छोटी गोष्ट असेल मग अगदी पांघरुणाची घडी घालण्यापासून ते ऑफिसमधल्या कुठल्या तरी टेंडर भरणं टेंडर डॉक्युमेंट तयार करणं पासनं ते कुठलं तरी प्रेझेंटेशन बनवणं ते स्क्रीनवर काम करणं तुम्ही तुमच्या 1000% आणि बेस्ट काम केलं पाहिजे आणि तेच शुड बी तुमचा बार त्याच्या खाली नाही आलं पाहिजे मला वाटतं हे एक स्पर्धेने मला दिलंय आणि ते मला आज जाणवतं की माझ्याबरोबर जी कोण काम करतात त्यांच्या मी काय स्वतःला खूप मोठा मॅनेजर किंवा खूप काही मोठा हे नाही समजत पण एक डेफिनेटली मला वाटतं की जर माझ्या बरोबर 5 लोक असतील तर ज्या पॅशनने मी काम करतो तीच पॅशन मी त्यांच्यामध्ये बघू शकतो म्हणण्यापेक्षा ती त्यांच्यात येते किंवा मला ते माहिती की त्यांच्यात ती पॅशन कशी आणायची मग ती ऑफिसमध्ये सुद्धा माझं तेच म्हणणं असतं की यू वर्क विथ पॅशन बाकी सगळ्या गोष्टी बाय प्रोडक्ट्स असतात म्हणजे खूप फिलॉसॉफिकल वाटेल ऑब्व्हियसली ऑफिसमध्ये असं नाही चालत पण मला काय म्हणायचं कळलं का तुला या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि त्या स्पर्धेने दिल्यात आणि त्या मी आज माझ्या आयुष्यात पण हे करतो आणि मॅनेजमेंट वाईज म्हणशील तर यार म्हणजे नॉट जस्ट मी म्हणजे माझ्याबरोबर माझे अनेक कलिग्ज होते पण आम्ही ज्या प्रकारे एका संघाला फ्रॉम झिरो टू सलग अशा लेवलला नेऊन ठेवलं की जिकडे लोक अशी म्हणायचे की अरे यांचं नाटक असेल तर आपला नंबर जाईल म्हणजे अक्षरशः की आम्हाला झिरो इंडिव्हिज्युअल प्राइजेस पासून ते अगदी 17-22 इंडिव्हिज्युअल पर्यंत ज्या प्रकारे आम्ही म्हणजे नॉट जस्ट मी माझ्याबरोबर अनेक माझे कलिग्स होते ऋषिकेश मंदार खूप लोक होते माझे सिनियर ज्युनियर सगळे मला वाटतं हे दुसरीकडे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला कुठे नाही मिळत म्हणजे त्याच्यासाठी लोक पैसे देतात MBA करायला सो हा म्हणजे टीम बिल्डिंग HR किंवा इन जनरलच की हाऊ टू हँडल पीपल मला वाटतं दिस इज अ व्हेरी नाईस प्लॅटफॉर्म आणि डेफिनेटली मी म्हटलं तसं माझा पर्सनल मॅनेजमेंट पेक्षा जी पॅशन तयार झाली ना आतमध्ये कुठल्याही गोष्टीविषयी मग उद्या समजा मी पांघरुणाची घडी सुद्धा घातली ना तरी सुद्धा माझं असतं की अशी घडी घालीन की भेंडी कोणी मला बोललं नाही पाहिजे. सिमिलरली ऑफिसमध्ये पण काही काम असेल तर माझं सगळ्यांना एक चांगलं असतं की तू तुझं काम असं कर की म्हणजे त्याच्यामध्ये कोणी तुला काही प्रश्न विचारायचा किंवा काही डाऊट करायचा काही संबंधच नसला पाहिजे मी अशी इनएव्हिटेबल कामं करायची मला वाटतं हे मला स्पर्धेने दिलंय आणि ते मी
माझ्या नॉर्मल ऑफिस असेल किंवा इन जनरल आयुष्यात पण ते मी पाळतो. तू सांगताना म्हणजे जे काही डिसिप्लिन तू इन्कल्केट केले आणि ते एक्झिक्यूट करतोय तुझ्या रुटीन लाईफमध्ये, स्पर्धा ही एक नाही दोन नाही तर 10, 15, 20, 25 आणि 50 वर्ष आहे, पण ही स्पर्धा घडत असताना, ही स्पर्धा मार्गी लावत असताना स्पर्धेचे आयोजक त्यांचा उल्लेख आवर्जून करावा असं वाटतं. सूर्यकांत काका असतील आणि कार्यकर्ता असू दे, हे प्रत्येक जण स्वतःला कार्यकर्ताच म्हणतात. त्या कार्यकर्त्याला आज 50व्या वर्षामध्ये शुभेच्छा देण्यासाठी म्हणून जर तुला मी सांगितलं की काय आणि त्यांच्याबद्दल तुला काय भरभरून बोलायचं आहे ते अगदी मनापासून बोल. काय ना, हा व्हिडिओ आपण पुण्यात करतोय, ओके, आणि मी स्वतः अनुभवावरनं सांगतो, पुण्यामध्ये कुठल्याही गोष्टीला चार टाळकी जमवणं, त्याच्यानंतर ती गोष्ट सक्सेसफुली करणं आणि ती परत परत करणं याला खूप मोठं स्किल लागतं. सो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे 50 वर्ष पुण्यासारख्या ठिकाणी एका नावाची स्पर्धा त्याच लोकांना घेऊन तितक्याच जिद्दीने तितक्याच मेहनतीने करताय तुम्ही सगळे, तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि फक्त मी नाही, माझ्यासारखे आज सिने क्षेत्रात काम करणारे किती लोक आहेत जे फिरुदे पुरुषोत्तमचं प्रोडक्ट आहेत. सो मला वाटतं त्या सगळ्यांच्या वतीने मी हा मेसेज तुम्हाला देतो. आणि त्यांच्याबद्दल काय सांगू मी, म्हणजे जेव्हापासून मी स्पर्धा करायला लागलो तेव्हापासून अजिंक्य असेल, आशिष असतील किंवा काका असतील, त्यांची पूर्ण टीम असेल, स्वप्नील कोरे आता जी नेक्स्ट जेन आहे आणि त्याची पूर्ण सगळी टीम, हे फारच ज्या पॅशनेटली मी म्हटलं तसं काम करतात, ज्या प्रकारे स्पर्धा ऑर्गनाईज करतात, कंडक्ट करतात, मला खूपच मस्त वाटतं. आणि जसा हा 50 वर्षाचा सोहळा आहे, मला वाटतं हा 50 वर्षाचा आहे म्हणून हा करतातच आहेत, पण दरवर्षी तो सोहळाच साजरा करतात. आणि एक काय म्हणूया, मला वाटतं की ही खूप मोठी गोष्ट पण आहे ना, कारण इट्स नॉट इझी 50 इयर्स सस्टेन करणं. यु नो सस्टेन कशा अर्थाने मी म्हणतोय की ते सातत्याने तितक्याच, म्हणजे असं नाही झालं कधी की फिरोदियाचा बार कमी झाला किंवा 2 वर्ष स्पर्धा झालीच नाही किंवा कॉलेजेसना एंट्री मिळाली वगैरे, ह्या अशा गोष्टी कधी झाल्या नाही. त्यांनी ती स्पर्धा सुरुवात करून आज 50व्या वर्षी ती ज्या लेवलला नेऊन ठेवली आहे ना, मला वाटतं ही खूपच मोठी गोष्ट आहे आणि त्यांचं करावं तेवढं कौतुक आणि अभिनंदन कमीच आहे. सो अजिंक्य, त्याच्यानंतर कॅप्टन काका, सूर्यकांत काका, स्वप्नील आणि स्वप्नभूमी आणि सगळे ऑर्गनायझर्स फिरोदियाची, इतकी वर्ष तुम्ही जे काय करताय असंच करत राहा. मला तू मुळात अभियांत्रिकी महाविद्यालयात होता, स्पर्धेचा सध्याचा ट्रेंड बघता आणि एकूणातच तांत्रिक सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव स्पर्धांमध्ये होतोय, मग तंत्रज्ञानात क्षेत्रातली असतील, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, नॉन इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, ते प्रत्येकजण आपापल्या परीने त्या तंत्रज्ञानाचा वापर त्याच्यात करतात. म्हणजे त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आता कदाचित पुढे मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे येणार. एक अभियंता म्हणून, तंत्रज्ञान शाखेचा विद्यार्थी म्हणून, एक उद्योजक म्हणून, फिरोदिया करंडक स्पर्धेचा स्पर्धक म्हणून, प्रेक्षक म्हणून कसं या सगळ्यांकडे बघतो की हे किती स्वागतार्ह आहे, बदल कितपत छान आहे आपल्याकडे? खूपच छान आहे. अनफॉर्च्युनेटली ऑनेस्टली मागच्या 2-3 वर्षात मी स्पर्धा बघितलेली नाही आहे, मला वेळ नाही मिळाला, त्यामुळे आत्ताचा ट्रेंड अगदी मला नाही माहिती आहे करंटली, पण जे काय ऐकिवत आहे त्याच्यावरनं मी असं ऐकलं की खूप टेक्नॉलॉजिकल, म्हणजे लाईट्सचे वेगवेगळे प्रकार, प्रोजेक्शन मॅपिंगचे वेगवेगळे प्रकार, म्हणजे आम्ही जे सँड ॲनिमेशन करायचो त्याच्यामध्ये 3-3, 4-4 लेअर, त्याच्यामध्ये 2-3 प्रोजेक्टर वगैरे, अशा गोष्टी लोक आता वापरून काय काय बरंच करतायत. आणि मला वाटतं की हा ही एक एक्सपेरिमेंटल स्पर्धा आहे, मला वाटतं इथे पूर्ण मुलांना आणि आपल्या सगळ्यांना एक्सप्लोर करायला वाव असतो. सो जसं आपण क्रिएटिव्हली स्क्रिप्ट लेवलवर एक्सप्लोर करतो, नवीन नवीन विषय आपण नृत्य नाट्य ह्या सगळ्या गोष्टींमध्ये करतो, तशी तांत्रिक बाब पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये पण प्रयोग झालेच पाहिजेत, ते स्वागतार्हच आहेत आणि ते होतात पण आहेत. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना मला आठवतंय आमचा इंजिनिअरिंग कॉलेजेसचं बघितलं असतं स्पर्धांमध्ये एक USP असतो की ते टेक्निकली खूप स्ट्रॉंग असतात, कारण की आम्हाला तेच शिकवलं जातं आणि आमचा हा प्रयत्न असायचाच की आपल्याला 2 इव्हेंट्स दरवर्षी नवीन इंट्रोड्यूस करायचे. सो आम्ही त्याची तयारी सप्टेंबरपासून सुरू करायचो आणि आमचं म्हणजे जे आमची होती इव्हेंट्समध्ये तर आम्ही खूपच, म्हणजे 2010-11 धुमाकूळच घातला होता तेव्हा पण आम्ही प्रोजेक्शन मॅपिंग असेल किंवा काही काही रेडियम पेंटिंग सारखा इव्हेंट आम्ही इंट्रोड्यूस केला, आम्ही लाईट पेंटिंग, आम्ही त्याच्यामध्ये होलोग्राफीचा इव्हेंट आम्ही इंट्रोड्यूस केला होता, आम्ही खूप असे प्रयोग करून बघितले होते. आणि द डे इज नॉट फार, मला असं वाटतं की ज्या रेटनी आता
सॉफ्टवेअर्स आणि ज्या रेटने टेक्नॉलॉजी पुढे चालली आहे, म्हणजे तुम्ही जर आता व्ही आर व्हर्च्युअल रियालिटी वगैरे बघितलं तर आय वोंट बी सरप्राईज की पुढच्या काही वर्षांमध्ये जजेसना व्ही आरचे गॉगल्स लावून मुलं काहीतरी असं काहीतरी दाखवतील की ते म्हणजे त्याला बीटच नसेल. म्हणजे माहिती आहे ना, व्ही आर किंवा युएक्स किंवा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग कोड्स लावून लाईट्स ऑटोमॅटिकली हलतायत वगैरे काही होऊ शकतं. म्हणजे इट्स इट्स रिअली एनकरेजिंग. हा, आणि मला आवडेल असं काहीतरी बघायला, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे मी आत्ता मध्ये आम्ही सुनील बरोबर एक OMT नावाची एक स्पर्धा, म्हणजे कोविडमध्ये आम्ही एक ऑनलाईन एक हे केलं होतं, तर त्याच्यामध्ये VFX लाईव्ह करायचा प्रयत्न मी केला होता. सो तू खूप करण्यासारखं आहे, काय काय तीन चार, म्हणजे द स्काय इज द लिमिट. आणि फिरोदेसारखा प्लॅटफॉर्म त्या अर्थाने खरंच युनिक आहे, कारण एवढं मी नाही बघितलेलं कुठल्या स्पर्धेमध्ये एक्सप्लोरेशन, म्हणजे अक्रॉस ऑल आर्ट फॉर्म, नॉट जस्ट ऍक्टिंग किंवा रायटिंग, म्हणजे सगळंच आहे त्याच्यामध्ये. आणि काही लिमिटेशन पण नाही आहे, म्हणजे उद्या तुम्हाला तुम्ही काही करू शकता असं आहे. सो सगळ्या गोष्टी, हा करेक्ट. त्यामुळे म्हणलं तसं डे इज नॉट फार, जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स VR वापरून लोक एक ब्रॉडवे किंवा त्याच्या पण पलीकडे जाऊन जे आपण प्ले स्टेशनवर वगैरे बघतो त्या लेवलचे काहीतरी इफेक्ट स्पर्धेमध्ये करतील, म्हणजे जे इमॅजिनेशनच्याही पलीकडेच आहेत. हो, मी म्हटलं ना प्रॉपर ऑडियन्स VR गॉगल्स घालून बसलेत आणि होण्याची शक्यता अगदी शक्यता आहे, फक्त तेवढं बजेट असलं पाहिजे कॉलेजकडे. मी त्याच्यावरती पाठवरती येणारच आहे, कारण इंजिनिअरिंग कॉलेजचं बजेट जरा थोडंसं हायर साईडला होतं. पण एक गोष्ट आयोजकांची सुद्धा आपल्याला, म्हणजे ती खरंच कौतुकास्पद आहे, कारण हा बदल जो घडत गेला तो त्यांनी ऍक्सेप्ट केला, म्हणजे त्यांचे ऑर्थोडॉक्स थॉट्स कॅरी करत नाही. नाही नाही, हा फॉर्मॅट याच्यातच तुम्ही करा. नाही नाही नाही, नियमावली असते. पण जे नवीन नाही, आता तर लँग्वेज बॅरियर पण नाही आहे ना माझ्या मते. तुम्ही लँग्वेज पण आता कुठल्याही लँग्वेज मध्ये करू शकता ना, हिंदीत पण होऊ शकतं नाटक माझ्या मते. म्हणूनच तो प्लॅटफॉर्म आम्ही सकाळपासून बरेचसे इंटरव्ह्यूज जे आम्ही कव्हर करतोय त्याच्यामध्ये आता सगळ्यांचं म्हणणं हेच पडले, पुणे महाराष्ट्र भारतीय लेवलला आणि जगाच्या पाठीवरती आपल्याला आता जाणं गरजेचं आहे. वेल, आरोह, या सगळ्या तुझ्या या प्रवासामध्ये, प्रवास म्हणण्यापेक्षा या सगळ्या आठवणींमध्ये, मगाशी बोलता बोलता ऑफलाईन आपलं जेव्हा आत्ता आपण गप्पा मारत होतो, फिरोदिया म्हटल्यानंतर तुझं, तुला बरं नाही पण तू तरी पण तू एकदम खुललास, आणि त्यात तुझे चिरंजीव त्यांचे जे काही प्रश्न होते त्याच्यात तू असं म्हणलं की नाही तोही करणार आहे फिरोदिया. हा जो कॉन्फिडन्स आहे की जे आपण म्हणतो की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ते देणं खूप स्पेशल आहे रे. आजही आता अनफॉर्च्युनेटली काय माहितीये, माझे सगळं, माझा जो ग्रुप होता ना, आम्ही सगळे इंजिनियर्स होतो, आणि मी आणि विवेक सोडलं तर आणि हा ऋषिकेश सोडला तर मला वाटत नाही कोणी फुल टाईम असं कलेचं क्षेत्र परस्यू करतंय, तर सगळे असे विखुरलेले आहेत. पण आजही जेव्हा आम्ही भेटतो ना तेव्हा आमचा 90% वेळ ह्याच गोष्टींमध्ये जातो रे, त्याच गप्पा होतं. म्हणजे आम्हालाही माहिती आम्ही तेच बोलतोय, बट इट इज इनएविटेबल. आणि ते इतकं स्पेशल आहे ना, म्हणजे मी तेच सांगतो की ते कोणी घेऊन नाही जाऊ शकत. आणि या स्पर्धेने जे मला दिलंय ना, हे मी कितीही इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं किंवा मी कितीही ह्याला सांगितलं त्याला सांगितलं तरी त्याला ते नाही कळणार, कारण ते मला माहितीये. सो तो एक्सपिरियन्स मला वाटतं माझ्या मुलांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे. फायनली तो काय करेल माझ्या हातात नाही, पण जसं मगाशी तो म्हणाला आस्खल्लीत मराठी मी बोलतो, तसं त्याला मराठीचं मी एक ठेवलेलं आहे की आपलं व्यवस्थित पाहिजे, म्हणजे मराठी भाषा मराठी साहित्य सगळं शिकणार तो. तसं ह्या सगळ्या स्पर्धा पण तो करेल, म्हणजे माझा प्रयत्न असेल. तर तो कलाकार आहे की नाही मला माहित नाही, पण माझा तर प्रयत्न असेल, नाहीतर ऍटलीस्ट जाऊन बघेल तरी, एवढं नक्की. म्हणजे मी त्याला घेऊन तरी जाईनच की तू ही जाऊन बघ तरी, तू नाटक करत नसलास ठीक आहे, ही स्पर्धा नक्की बघायची. सो ते तर आहेच आहे यार, ते नाही घेऊन जाऊ शकत कोणी. पण त्याच्यातून तू हाही मेसेज दिला की जसं, प्लस माझी बायको पण याच स्पर्धेचं प्रोडक्ट आहे, म्हणजे ती याच कला क्षेत्रात नाहीये, पण आमची ओळख पण फिरोदी आहे, ती कोरिओग्राफर होती माझ्या आर्ट सर्कलची. सो आमचं लव्ह मॅरेज आहे, ती मला तिकडेच भेटली आहे. सो फिरोदिया इज इनएविटेबल बाबा. पेपर फुटलाय का आधी, तुला प्रश्न मिळाले होते का? कारण म्हणजे मला माझ्या मनातला प्रश्न की ती तिथेच सापडली का असं मी विचारणार होतो तुला. ती तिथेच सापडली मला, आणि इंजिनिअरिंग कॉलेजला लोक मिळायची नाहीत आम्हाला. तुटवडा असायचा की ये ये ये. एक दिवस आम्हाला 3 चांगल्या दिसणाऱ्या मुली अशा कॉलेजमध्ये दिसल्या, आणि मी म्हटलं पटकन जाऊया या तिघींना विचारा तुम्ही काय करताय, त्या फ्री होत्या. त्यांना म्हटलं आम्ही नाटक करतोय, तुम्ही करणार का? म्हटलं हो आम्ही करणार, या लगेच. अशी ती सुरुवात झाली, आणि मग त्याच्यानंतर त्यांनाही लळा लागला ग्रुपचा, त्यांनाही चटक लागली स्पर्धेची. वेल, आपण आता उत्तरार्धाकडे आलेलो आरोह, आणि या सगळ्या स्पर्धेच्या या सगळ्या स्थित्यंतरामध्ये बदल हा कॉन्स्टंट आहे, तर तो जो
कॉन्स्टंट बदल जो आहे तू म्हणालास की खूप स्वागतार्ह आणि तो व्हायला पाहिजे. स्पर्धेकडे बघताना मी असं नाही म्हणणार की नवीन पिढीला काय तुला सांगावं असं वाटेल वगैरे, कारण एवढे मीच नवीन पिढी आहे, मी कुठे आहे म्हणजे तू मलाही घे ना त्याच्यात. हा म्हणजे आपण सगळे नवीन पिढी होत, एवढाही म्हातारा नाही हो, आपण नाहीच होत म्हातारे. मला म्हणायचं की ही जी आता जनरेशन आहे तर त्यांना एक म्हणतो ना आपण की काही टिप्स किंवा काही एक नॉलेज शेअरिंग ज्याला आपण म्हणतो की हे जर तुम्ही केलं तर सक्सेस. आणि तू जो मगाशी सांगितलास पॉईंट की ती एखाद्याचा एखाद्या गोष्टीचा ध्यास की मला जोपर्यंत बक्षीस मिळत नाही तोपर्यंत मी बक्षीस समारंभाला जाणार नाही, इतकं एक्स्ट्रीम जरी नसलं तरी मला बक्षीस मिळवायचं त्याच्यासाठी मी हे करेन असा काही तुला सांगावंसं वाटलं तर तू नक्की सांगावं, जे आमच्या नवीन मुलांना छान उपयोगी पडेल. मला असं वाटतं की जिद्द हारू नका आणि इट्स ओके टू बी ओके इन द सेन्स. मी हे नेहमी सांगतो जेव्हा पण मी कुठल्या शाळा कॉलेजमध्ये जातो की आपल्याला असं सतत वाटतं, आता तसं आहे का माहित नाही पण ग्रोईंग अप आपल्या जनरेशनमध्ये असं सतत वाटायचं ना की की आपल्या एवढी सांगायचे बघ त्याला 90% मिळाले तुला एवढेच टक्के मिळत आहेत, कम्पॅरिझन व्हायची. तर इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. एकच गोष्ट विच इज नॉट ओके इज की तुम्ही मेहनत नाही केली तर त्याला काही उपयोग नाही. म्हणजे जे मी मगाशी सांगितलं की प्राईज मिळणार नाही तोपर्यंत जाणार नाही, दॅट वॉज बॅकअप बाय फाडू मेहनत. म्हणजे झोप मी विसरून नाटकं केलेली आहेत मी, म्हणजे अक्षरशः वाटेल त्या गोष्टी केल्या आहेत मी हे करण्यासाठी. सो मला वाटतं की ते नाही मिळलं पाहिजे तुमचं स्पिरिट आणि तुमचं कन्व्हिक्शन की एक दिवस असा येईल ज्या दिवशी भेंडी माझ्या आयुष्यात पण हे सगळं येणार आणि त्याच्यासाठी जे काय करायला लागतं ते सगळं मी करीन मग व्हॉट एव्हर. सो मला वाटतं ही जिद्द आहे ना दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ह्या स्पर्धांमध्ये की मी माझ्याकडनं माझं बेस्ट देईन आणि मला प्राईज मिळालं नाही तर परत पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा अजून मेहनत करीन, त्या वर्षी परत त्याच्यापेक्षा करीन आणि स्वतःला सुधारीन, चुका सुधारीन, सगळं करीन, सिद्ध करीन पण स्वतःला. मला वाटतं की सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि डोंट एव्हर गिव्ह अप. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ अँड ऑल्सो इन दिस कॉम्पिटिशन्स. हे पण एक खूप मोठी शिकवण आहे. सो हे फिलॉसॉफी ऍस्पेक्ट्स जे लाईफमध्ये आलेत ना इज ऑल थँक्स टू दिस कॉम्पिटिशन्स. आरोह वेलणकर, असिस्टंट डिरेक्टर वेलेंटेक कंपनी. आरोह वेलणकर फिरोदिया स्पर्धेचा विजेता, आरोह वेलणकर अभिनेता, आरोह वेलणकर दिग्दर्शक, हे सगळे एकत्र आणले आणि त्याला विचारलं की या सगळ्यांच्या माध्यमातनं आरोह वेलणकरला फिरोदिया म्हणजे काय एका वाक्यात सांगायचं तर काय? प्रेम आणि अस्तित्व. वा, हे दोन शब्द सुचले मला आता. वा, आणि जोडून एक वाक्य तयार केलं म्हणून. आणि 50व्या वर्षी फिरोदियाला, फिरोदियाच्या आयोजकांसाठी, स्पर्धकांसाठी, सुवर्ण महोत्सवासाठी शुभेच्छा तुझ्याकडनं हव्यात. मी सगळ्यांना एवढंच सांगेन की माझ्यासारखे तुमचे खूप चाहते आहेत, ह्या स्पर्धेतले स्पर्धक आहेत. सो फिरोदियाच्या सर्व ऑर्गनायझर्सना, कॅप्टन बिक्या, स्वप्नील काका, सगळी टीम, त्याबरोबरच यावर्षी भाग घेणारे सगळे स्पर्धक, तुम्ही हा सोहळा साजरा करा आणि हा करताच आहात तुम्ही आणि ह्या सगळ्या सेलिब्रेशनमध्ये आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत आणि आपण सगळे मिळून हा 50व्या वर्षाचा सोहळा, सुवर्ण महोत्सवी आपण हा सोहळा साजरा करूया. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. क्या बात आहे, वा 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 वा, या नोटवरती एंड ह्याच्यापेक्षा उत्तम असूच शकत नाही. वेल आरोह, 50व्या वर्षात आपण भेटतोय स्पर्धेच्या, आपल्या वयाच्या नाही, 75व्या वर्षात पण आपण भेटणार आहोत, थोडंसं वय आपलं वाढलेलं असेल आणि 100व्या वर्षी पण आपण भेटणार आहोत. असंच उत्साही रहा, स्पर्धक म्हणूनच रहा आणि उत्तम उत्तम कार्य तुझ्याकडनं घडत राहो. हिंदीतलं जे मगाशी सांगितलं त्यावेळेस मी परत याच माध्यमातून तुझ्याशी गप्पा मारायला नक्की येईल, पण खूप छान गप्पा झाल्या आणि थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच आणि लव्ह यू ऑल.